विद्यार्थी मित्रांनो आपण मागील भागामध्ये खंडग्रास सूर्यग्रहण आणि खग्रास सूर्यग्रहण याचा अभ्यास केला. आता या भागामध्ये आपण कंकणाकृती व खंडग्रास सूर्यग्रहण याबद्दल माहिती पाहणार आहोत. बघा, ज्यावेळेस अपभू स्थिती निर्माण होते म्हणजे या ठिकाणी पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर वाढलेलं आहे. मी तुम्हाला मागेही सांगितलं की चंद्र हा पृथ्वीभोवती या ठिकाणी प्रदक्षिणा घालत असतो आणि ती लंबवर्तुळाकार अशी त्याची कक्षा आहे. त्याची जी परिभ्रमणाची कक्षा आहे ती लंबवर्तुळाकार आहे आणि जेव्हा तो पृथ्वीपासून जास्त अंतरावर असेल त्यावेळची जी स्थिती असते त्यावेळेस अपभू स्थिती निर्माण झालेली असते. म्हणजे त्या ठिकाणी पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधलं अंतर जास्त असतं. मग अशा वेळेस जेव्हा अमावस्या आहे आणि सरळ हे तिघ जे खगोल आहेत एका रेषेमध्ये जर आलेले असतील म्हणजे सूर्य चंद्र आणि पृथ्वी सरळ एका रेषेमध्ये आलेले आहेत आणि अपभू स्थिती निर्माण झालेली आहे चंद्र आणि पृथ्वीमधली, म्हणजे चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर हे जास्त आहे, अशा वेळेस हे जे सूर्यग्रहण आपल्याला पाहायला मिळतं ते कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळतं. ते का पाहायला मिळतं ते बघा. या ठिकाणी या पृथ्वीचं आणि चंद्राचं अंतर वाढल्यामुळे जेव्हा या चंद्राची सावली जी आहे घट्ट सावली दाट सावली ती पडण्याचं जे अंतर आहे ते इथं मध्ये कुठेतरी म्हणजे अवकाशामध्ये मध्ये कुठेतरी संपुटत आणि तिथंच त्याचं ती जी दाट सावली आहे ती संपुटते. त्यामुळे खग्रास सूर्यग्रहण पाहण्यासाठी ती जागाच आपल्याला राहत नाही पृथ्वीवर. मग होतं काय की काही भाग जो आहे सूर्याचा तो असा उजेडात असल्यासारखा दिसतो, पण कोणता दिसतो तो पूर्ण त्या सूर्याच्या आजूबाजूने उजेड पडल्यासारखं दिसतं. कारण याचा इथंच ते जे आहे अपभू स्थिती निर्माण झाल्यामुळे ही जी दाट सावली होती ती इथं थांबली आणि त्यामुळे इथून जो कोणी सूर्यग्रहण पाहणार असेल त्याला काय होईल की सूर्याची पूर्ण कळा मोकळी दिसेल. म्हणजे अशी तीन पंकण तयार झाल्यासारखं बांगडी सारखा उजेड पूर्ण सूर्याच्या आजूबाजूने आपल्याला उजेड दिसेल आणि मध्यभागी जो आहे तो काळा पूर्ण सूर्य काळा अंधारात असल्यासारखा आपल्याला वाटेल. मग ही जी स्थिती असते ही अपभू स्थितीमध्ये निर्माण झालेली असते आणि इथं झाल्यानंतर हा जो भाग आहे हा उरलेला भाग तिथं त्या चंद्राची जी सावली आहे ती अशी विरळ विरळ होत गेलेली असते. म्हणून या ठिकाणून जर तुम्ही सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न केला तर ते नक्कीच खंडग्रास असंच दिसेल आपल्याला. कुठेतरी एखादी भाग सूर्याचा असा अंधारात गेल्यासारखा दिसेल आणि बाकीचा भाग उजेडात दिसेल. पण या ठिकाणून मात्र जर सूर्यग्रहण कोणी पाहत असेल म्हणजे या ठिकाणी समोर ज्या ठिकाणी याची पण जी जागा आहे ना पृथ्वीवरून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसण्याची जी जागा असणार आहे ती सुद्धा कमी भागात ते दिसणार आहे. असं सर्व भागामध्ये तुम्हाला कंकणाकृती सूर्यग्रहण नाही पाहायला मिळणार. एक विशिष्ट भाग असेल त्याच भागावरून तुम्हाला तो या ठिकाणी समोर जिथे असतील जो भाग असेल त्याच भागावरून तुम्ही कंकणाकृती सूर्यग्रहण बघू शकता. अन्यथा बाकीचं जे आहे त्या ठिकाणी जी या ठिकाणी खगोलीय स्थिती झालेली असेल ती खंडग्रास सूर्यग्रहणाचीच असेल. इथं मात्र या परिसरामधून जर कोणी सूर्यग्रहण पाहत असेल तर त्याच्यासाठी ती कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण झालेली असेल. म्हणजे ही जी कंकणाकृती सूर्यग्रहणाची स्थिती निर्माण होते कंकणाकृती सूर्यग्रहणाची जी स्थिती निर्माण झालेली आहे ती केवळ अपभू स्थितीमुळे निर्माण झालेली असते. आणि तुम्हाला याच्या अगोदर जर मी खग्रास सूर्यग्रहण सांगितलं ते खग्रास सूर्यग्रहण जे होतं ते उपभू स्थितीमुळे म्हणजे चंद्राची या ठिकाणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याची जी त्याचं ते कक्ष आहे त्या कक्षेमध्ये अंतर कमी जास्त झाल्यामुळे या स्थिती निर्माण होतात. आणि तुम्हाला मागेही सांगितलं मी की चंद्र पृथ्वी आणि सूर्य हे एका सरळ रेषेत जोपर्यंत येत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारचं सूर्यग्रहण या ठिकाणी पाहायला मिळणार नाही. म्हणजे कोणत्या परिस्थितीत पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र जर येत असेल तरच आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळतं. काय सांगितलं मी पुन्हा, पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये जर चंद्र येत असेल तर त्याच वेळेला आपल्याला सूर्यग्रहण पाहायला मिळतं. मग ते सूर्यग्रहण खंडग्रास असू शकेल, त्याचबरोबर ते कंकणाकृती असू शकेल आणि खग्रासही असू शकेल. तर या ठिकाणी कंकणाकृती सूर्यग्रहणाबद्दल आपण बोलत असताना ही केवळ अपभू स्थिती चंद्राची अपभू स्थिती चंद्र आणि पृथ्वी यांच्यामधील अपभू स्थिती म्हणजे यांच्यातील अंतर वाढल्यामुळे काय झालं की त्याची जी गडद दाट होणे दाट सावली जी होती दट दाट किंवा गडद एकमध्ये सावली करणार होती ती इथं मध्येच कुठेतरी अवकाशात विरळ येत पावली ती आणि पुढे मात्र ती पोहोचू शकली नाही पृथ्वी त्या पृष्ठभागापर्यंत ती येऊ शकली नाही. त्यामुळे इथून पाहणाऱ्यांना मात्र हे कंकणाकृती सूर्यग्रहण पाहायला मिळेल आणि बाकीच्या प्रदेशातून त्यांना खंडग्रास सूर्यग्रहण पाहायला मिळेल.